बेडकीहाळ प्राथमिक कृषी पत्तीन संघाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन. बेडकीहाळ येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अध्यवत 2,25,00,000 नूतन इमारतीचे उद्घाटन सोमवार तारीख 26 रोजी परमपूज्य अल्लम प्रभू स्वामीजी संस्थान मठ चिंचणी व परमपूज्य स्वस्ती श्री सिद्धांत कीर्ती भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ आरेतीपूर मांड्या यांच्या दिव्य सानिध्यात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पासगौडा पाटील हे होते. गावात स्वामीजींचे आगमन होताच वाद्याच्या गजरात मिरवणुकीने नूतन इमारत परिसरात आणण्यात आले. हत्तीकडून स्वामीजींना मालार्पण करण्यात आले. दोन्ही स्वामीजींच्या हस्ते फीत कट करून नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच लिफ्टचेही उद्घाटन करून प्रवेश करण्यात आले व नाम फलकाचेही उद्घाटन स्वामींनी केले व स्ट्रॉंग रूम लॉकरचेही उद्घाटन करून सविस्तरपणे माहिती करून घेतली. नूतन इमारतीमध्ये विधिवतपणे पूजा करण्यात आली होती. स्वामीजींची पादपूजा संचालक सौव श्री राजू हनबरटी व सौव श्री विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यक्रम नूतन इमारतीच्या सभागृहात स्वामीजींच्या उपस्थित झाला. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष आरजी डोमणे यांच्यासह संचालक शीतल बेनाडे, दादासाहेब सुतार, पद्माकर पाटील, विशाल पाटील, सो लता महावीर पाटील, सो प्रभावती बदरगडे, पांडुरंग पाटील, हेबती कोरे, सिद्धू सूर्यवंशी, मलगौडा पाटील, शिवप्पा सुभेदार उपस्थित होते. मुलींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक उपाध्यक्ष आरजी डोमणे यांनी केले. या प्रसंगी स्वामीजींचा सत्कार करण्यात आला तर इमारत बांधण्यासाठी सहकार्य केलेले प्रमुख अभियंते व सहायक अभियंते व इतर सहकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह सर्व संचालक मंडळ यांच्यासह व्यवस्थापक अजित धनापगोळ व सर्व कर्मचारी वर्ग यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सभासद इंद्रजित पाटील व कृषी पंडित सुरेश देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. परमपूज्य अल्लमप्रभू स्वामीजी आशीर्वचन देताना म्हणाले, शतक महोत्सव पार करून शेतकरी सभासदांसाठी केवळ कर्ज न देता बेडकीहाळ प्राथमिक कृषी पत्तीने संघाने एक असामान्य व शेतकरी हिताचे कार्य करून दाखविले आहे. हे कार्य म्हणजे खरोखरच सहकार क्षेत्रात एक प्रेरणादायी कार्य असेच आहे. ಸ್ವಲ್ಪ ಯಾರ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಕರೆ ಕರೆ ಬ್ಯಾಂಕಿನ ಆಸ್ತಿ ಯಾರ ಅಂತ ಯಾರು ವಿಚಾರ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಾವು ಒಳಗೆ ಹೋದೆವು, ಲಾಕರ್ ನೋಡಿದೆವು, ಅದೇನು ಆಸ್ತಿ ಅಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಬ್ಯಾಂಕಿನ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಅವರು ಅಲ್ಲ, ಬ್ಯಾಂಕಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಅವರು ಅಲ್ಲ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಅವರು ಅಲ್ಲ, ಸದಸ್ಯರು ಅವರು ಅಲ್ಲ. ಕರೇ ಕರೇ ಬ್ಯಾಂಕಿನ ದೇವರು, ಬ್ಯಾಂಕಿನ ಆಸ್ತಿ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲೇನು ಸಾಲ ತಗೊಂತಾನಲ್ಲ ರೈತ, ಅವನೇ ಕರೆ ಆಸ್ತಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತ್ರ ಸತ್ಯ. ಇದನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ, ಇದನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಬಹುತೇಕ ತಿಳ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಈಗ ಸದ್ಯ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಆ್ಯಕ್ಟಿನಲ್ಲಿ ಸೌಹಾರ್ದ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ. ಸೌಹಾರ್ದ ಬಂದ ಮೇಲೆ ಹೆಂಗೆ ಬೇಕು ಹಂಗೆ ತಮ್ಮ ಆಡಳಿತವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಎಲ್ಲ ಕಡೆ ನೋಡಕತ್ತೇವೆ. ಇದಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಮೇಲೆ DCC ಬ್ಯಾಂಕಿನ ಹಿಡುತ್ತಿರೋ ಕಾರಣ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳು ಭಾಳಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತವೆ. ಬಹುಶಃ ಅಂತಿರಬೇಕು ಏನು ಅಂತಂದರೆ ಕರೇ ಕರೇ ಬ್ಯಾಂಕಿನ ದೇವರು ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಲಗಾರನೇ ನಿಜವಾದ ಬ್ಯಾಂಕಿನ ದೇವರು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಾತ್ರ ಬಹಳ ಸತ್ಯ. यावेळी परमपूज्य स्वस्ती श्री सिद्धांत कीर्ती भट्टारक म्हणाले, आपण जर मनात चांगली इच्छा करून काम करत असो ते काम देवकार्य समानच ठरते. तर या संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळाने व सभासदांच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. सहकार क्षेत्रात हे आदर्श व प्रेरणादायी कार्य आहे. ಯಾವುದು ಕೂಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅದು ಬೇಡ. ಆ ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿರುವ ಮೇಘಕುಮಾರನೇ ನಿಮ್ಮ ಮಂಗಳ ಭಾಗದಲ್ಲಿ
ಆ ಮನೆ ಮಳೆ ವರ್ಷ ಮಾಡಿದಂದ್ರೆ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ನಿರ್ವಹಿಸಪೂರ್ವಕ ಆಗ್ತವೆ. ಮತ್ತು ರೈತರಿಗಾಗಿ ರೈತರಿಗೋಸ್ಕರ ಏನಿದ್ದಾರೆ ಈ ಸಂಸ್ಥೆ ನೀವು ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದಾಗ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಉತ್ಪಾದನೆ ಯಾರಾದರೂ ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಆ ರೈತರಿಗೆ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯವೇ. ರೈತ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಆ ಭಗವಂತ ಆ ಎಲ್ಲ ದೇವಿ ದೇವತೆಗಳು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಇಲ್ಲದೆ. अध्यक्ष पासगौड़ पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले, नबार्डचे व आपल्या संघाच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने आम्ही ही नूतन इमारत साकारली असून त्याचा लाभ आपल्या सर्वांनाच होणार आहे. याप्रसंगी प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे माजी अध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य, त्याचबरोबर गावातील संघ संस्थेचे पदाधिकारी, तसेच परिसरातील संघ संस्थेचे पदाधिकारी, युवक मंडळाचे कार्यकर्ते, संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर गोपाळ महामुनी व एस जी खनगौडर यांनी सूत्रसंचालन केले, तर मलगौडा पाटील यांनी आभार मानले.